दुसरं जसं नवऱ्यापेक्षा जास्त बेस्ट फ्रेंड म्हणून राहिलास लाईफमध्ये, असंच बेस्ट फ्रेंड म्हणून माझ्याशी सगळ्या गोष्टी शेअर कर, सिक्रेट्स पण. ओके. तिसरं माझ्या सगळ्या फॅमिलीला सांभाळून राहावं, म्हणजे त्यांच्या अपेक्षा त्यांच्या गरजा पूर्ण कराव्यात, प्रत्येक फंक्शनमध्ये यावं, आणि मेन गोष्ट माझ्या संडेजला ऑफ घेणं, कारण का मला माझी सुट्टी असते संडेला आणि ह्याला संडे सोडून बाकी सगळ्या दिवशी सुट्टी असते. तुम्हाला अपेक्षा सांगितली, तुम्ही निबंध लिहिला काय मान्य आहे का? आय विल ट्राय, कोशिश करून. काय बघा, संडे को ऑफ लेना ते नाही म्हणतायत अजून, त्यांना घ्यायला लावे. आता तुमच्या तीन अपेक्षा सांगा. एक्सपेक्टेशन तर कुछ है नहीं, अभी 9 साल से जान रहा हूँ तो मुझे पता है वो कैसी है, तो जैसे फुल कंप्लीट हो गई थी तभी मैंने शादी किया, इसीलिए इतना टाइम लगा है. उनको रेडी करने के लिए 9 साल लगा है, जैसे रेडी हो गए मैं बोला ठीक है दिस इज द टाइम. सगळं स्वतःचकडे क्रेडिट, पण प्रेम प्रेम असतं. बरं आता सॉरी म्हणायचं तर कोणाला म्हणणार आणि थँक्यू म्हणायचं तर कोणाला म्हणणार? सॉरी तो पेरेंट्स को बोलना है, दोनों मॉम डैड को, क्योंकि जो टाइम पे मैंने उस स्टार्ट में जब डिसीजन लिया था उस टाइम पे छोटा था, एज में छोटा था, तो इसीलिए उनको उस टाइम पे तकलीफ हुआ था. सो सॉरी फॉर दैट मॉम. एंड थैंक यू बोलना है तो सबसे पहले गॉड को बोलूँगा कि दोनों को हम लोग को हिम्मत दिया और हम लोग दोनों अब तक साथ में रहे, एंड ऑल्सो फॉर माई पेरेंट्स एक्सेप्ट करने के लिए हम लोगों को. तुमच्या बाबतीत काय, तुम्ही थँक्यू कोणाला म्हणणार, सॉरी कोणाला म्हणणार? मी सगळ्यात पहिलं सॉरी देवाला म्हणेल, मोठं सॉरी म्हणेल, कारण का अशा काही गोष्टी घडल्या की स्वतःचा बचाव करण्यासाठी मला खोट्या शब्दा घ्याव्या लागल्या देवाकडून, तर त्यासाठी मी देवाला खूप सॉरी म्हणते. आणि थँक्यू मी माझ्या मम्मी पप्पांना म्हणते की माझ्या अशा एवढ्या कठोर निर्णयात त्यांनी मला साथ दिला, माझ्यावर विश्वास ठेवला आणि माझ्यावर पण ठेवला, रिचर्डवर पण ठेवला, आणि आज आम्ही एकदम खुशीत दिसतो तुम्हाला. व्हेरी गुड, असेच खुशीत राहा, हसत राहा, आणि जो काही विश्वास पालकांनी दोन्ही घरातल्या पालकांनी तुमच्यावरती ठेवलेला आहे तो त्यांचा विश्वास आयुष्यभर खरा ठरवण्यासाठी एकमेकांवर खूप विश्वास आणि खूप प्रेम करा आणि असेच राहा, आनंदात राहा, हसत राहा. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. थँक्यू सो मच. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. बघ हा असाच लावून आता काय करायचं? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण? त्यात आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. रितू, माझा तर विश्वासच बसत नाहीये, म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगच चांगलं दिसत, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणत? अगं नीलिमा, जतीन बहिणीचा कॉल आहे. हो माहिती, रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते माला करती. अब पुन्हा आला बघ, घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होत. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी
बाहेर तुमची वाट बघते.